अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज कुलदेवतेची सेवा, कुलदेवता त्याचा भाग नंबर 6। आपण कोल्हापूर असेल, आपले 3.5 शक्तीपीठ आहे, कोल्हापूर असेल, सप्तशृंगी देवी असेल, माहूरची देवी असेल, तुळजापूरची देवी असेल, हे आपले 3.5 शक्तीपीठ आहे। तिथं गेल्यावर कुलाचार कसा करायचा, सोबत काय घेऊन जायचं, याच्याबद्दल आज माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपण अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव, स्वामींचे अनुभव म्हणून एक यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे, त्याची लिंक पण मी तुम्हाला देईल। त्याच्यावर पण महाराजांचे खूप अनुभव आपण आता टाकणार आहोत, जे सेवेकरांचेच आलेले अनुभव आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। त्या चॅनलला पण एकदा आपण व्हिजिट करा। आता आपलं देवीचा टाक आपण ठेवला, देवीचा मान सन्मान केला, सगळं करतोय आपण, आता देवीचे उपास चालू केलेत, सगळ्या गोष्टी करतोय। मग आता दर वर्षी आपल्याला मान सन्मान करण्यासाठी देवीला जायचं असतं। भरपूर जण असे आहे 10-10 वर्ष 50 वर्ष कधी गेलेच नाही देवीला, नाही जात, त्यांना माहीत नाही। आपले 3.5 शक्तीपीठ आहे, माहूरची देवी रेणुका माता, तुळजापूरची अंबा भवानी, वणीची सप्तशृंगी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी। ह्या देवींना जाताना जेव्हा ह्या देवी आपल्याला बोलत असतात, आपण जेव्हा जातो मान सन्मान करायला, मान सन्मान हे 11 अलंकार असतात। 11 अलंकार कोणते आहे ते मी स्क्रीनवर दाखवेल आपल्याला। हार, वेणी, फणी, मणिमंगळसूत्र, विरोधे, जोडवे, ओटी, खननाची ओटी असती, 5 फळं, हे सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या। ह्या आपण जिथं राहतो तिथूनच गोष्टी घेऊन जायच्या, ना की तुम्ही म्हणणार आम्ही तिथं घेणार दादा, तसं ना करू, तिथं तुम्हाला खूप गडबड होणार। पहिली गोष्ट, ते तीर्थक्षेत्र आहे, तिथे तीर्थक्षेत्राच्या तिथं लोक फक्त दर्शनाला न जाता फक्त वस्तू खरेदी करण्यासाठी जातात, तिथं गेले की काही आणा असं करू नका। आपण जेव्हा निघणार कुलदेवतेचा मान सन्मान जेव्हा आपण करणार, तेव्हा घरून निघायच्या वेळेस आपल्या घरचा देवीचा टाक, आपण घरी टाक केलेला आहे ना, तो तांदळामध्ये घ्यायचा, तो देवीचा टाक, पुरणाचे दिवे। पुरणाचे दिवे म्हणजे काय, पुरण थापायचं, पुरण आपण तयार करतो ना, पोळ्या नाही करायच्या, फक्त पुरण करायचं, पुरण एका डिशमध्ये थापायचं, स्क्रीनवर दाखवेल मी आपल्याला, डिशमध्ये पुरण थापायचं, थापल्यानंतर आपण 11, 21, 51 याप्रमाणे तुमच्या इच्छेनुसार 7, 11, 21, 51 तुमच्या इच्छेनुसार फुलवाती लावायच्या तिथं, फुलवाती लावून आपल्याला फुलवाती लावून तिथं गेल्यावर आरती करायची, पण जायचंच काय, सोबत घेऊन जायचं, पुरण थापून घेऊन जायचं, आदल्या दिवशी नेलं तरी चालेल। देवीचा टाक घेऊन जायचा, देवीचा टाक नेताना देवींना विनंती करायची, देवी माते आमचा जो कुलाचार कुलधर्म आहे त्याप्रमाणे देवीची आपल्याला तिथं गाठ भेट घालायची। गाठ भेट घालायची म्हणजे काय, आता तो देवीचा टाक आहे, त्याला पहिले देवघरातून काढायच्या अगोदर किंवा देवघरातून बाहेर घ्यायच्या अगोदर अक्षदा टाकायच्या, अक्षदा टाकल्यानंतर तो तांदळामध्ये घ्यायचा आणि पुरणाचे जो थापलेलं आहे पुरण ते आणि आपले 11 अलंकार ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या। ज्यांच्या प्रवासामध्ये ज्यांच्याकडे देवीचं बॅग असेल, देवीसाठी वेगळं स्पेशल करा, त्यांनी चप्पल घालू नका, त्यांनी चप्पल घालू नका, बाकी घातली तरी चालते। एवढं प्रवासामध्ये न्यायचं, गोमित्र पण सोबत ठेवायचं, कारण कसं असतं, आपली कुलस्वामिनी म्हणजे आपले कुलदेवता आपण सोबत नेतोय आपल्या सोबत, म्हणून गोमित्र गाडीमध्ये सोबत ठेवायचं आणि जेव्हा जाताना जास्त कोणाला सांगायचं नाही, आपापलं जायचं। आपण त्या स्थानावर गेले, त्या स्थानावर गेल्यानंतर सगळ्यात पहिले हातपाय धुवून घ्यायचे, तिथे गेल्यानंतर तुमचं जर राहायचं आहे त्याप्रमाणे करा, नंतर 11 अलंकार हे सगळे घ्यायचे, 11 अलंकार आपल्या बॅगमध्ये व्यवस्थित काढायचे, डिशमध्ये काढायचे, तिथं अभिषेक होत असला तर करावा, नसल होत ते पण सांगतो आपलं, हे 11 अलंकार सगळे घ्या, देवीचा बाहेर काढा, देवीला हळदी कुंकू लावा, लावल्यानंतर देवीच्या मुख्य दर्शन आहे तिथं जायचं, माहूर असेल, सप्तशृंगी देवी असेल, कोल्हापूरची देवी असेल, तुळजापूरची भवानी असेल, तिथं जायचं, त्यांना माहीत असं 11 अलंकार बघितले ते तुम्हाला वेळ देता, म्हणून 11 अलंकारचं कारण काय माहिती का, तुम्ही जेव्हा 11 अलंकार घेऊन जाता देवीला,
तर तिथचे गुरुजी असेल त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. कधी पण तुम्ही विचार करा, कारण की प्रत्येक भाविक काय करतो, नुसतं जातो दर्शन करतो बाजूला जातो आणि तिथलंच काही घेतो प्रसाद तेच त्यांना देतो. म्हणून त्यांना सवय झालेली असते, ते तुम्हाला म्हणतात चला पुढं चला पुढं. पण तुमच्याकडे जर अकरा अलंकार असेल तर तो थोडा वेळ का होईना तुम्हाला देवी समोर उभा करतात. हा माझा अनुभव आहे. आम्ही माहूरला गेलो होतो, खूप लोकांना खूप गर्दी होती, सगळ्यांना पुढे चला पुढे चला खूप गर्दी होती. पण आम्ही जेव्हा अकरा अलंकार ठेवले त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होऊन जातो. मग ते काय म्हणताना यांना सगळं माहिती आहे. आपण वर्षातून एकदा देवीला येतो, देवीच्या ठिकाणी आल्यानंतर शांतपणे अकरा अलंकार देवी समोर त्यांना ब्राह्मण कोणी असेल त्यांच्या समोर द्यायचे, आपला देवीचा डाग त्यांना लावून लावायला सांगायचा, आपण स्वतः सांगायचं, तिथं अलर्ट राहायचं, इकडे तिकडे लक्ष न द्यायचं. काही काही जण दर्शनाला जातात पण दुसऱ्याच गोष्टी करत बसतात, त्या गोष्टी नका करू. तिथं जायचं, देवी समोर आपलं टाक आहे देवीचा असं ठेवायचं आपल्या हातामध्ये, देवीची गाठ भेट. तिथं पुजारी ब्राह्मण कोणी असेल त्यांना म्हणायचं की हा आमचा देवीचा घरचा टाक आहे, आमच्या देवीला तुम्ही लावून द्या, ते आतमध्ये लावून देतील. लावून दिल्यानंतर अकरा अलंकार तिथंच ठेवून द्यायचे. आपल्या देवीचा टाक न विसरता घ्यायचा, नाही तर तुम्ही दर्शनात पुढे चालले टाक तिथंच राहून जाईल तुमचा. आपल्या दिलेला टाक तो वापस घ्यायचा. तो वापस घेतल्यानंतर बाहेर यायचं. बाहेर आल्यानंतर देवीला गंधाक्षता फुल व्हायचं. बाहेर आल्यानंतर देवी तिथं समोर ठेवायची. आपण दुर्गा सप्तशतीचा अध्याय आहे तो पूर्ण वाचू शकता, एक पाठ करू शकता किंवा दोन अध्याय वाचू शकता. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं दुर्गा सप्तशतीचा वाचन करावं. ते झाल्यानंतर आरती करायची. आरती कोणती करायची? देवीची. पहिले गणपतीची आरती करायची, देवीची आरती करायची, महाराजांची जमली तर महाराजांची आरती करायची. तीन चार आरत्या करा. आरत्या करायचं जे पूर्णचं नैवेद्य थापून आलेलं आहे त्यात फुलवाती लावा, आरती करा. आरती झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर ते फुलवाती काढून घ्या आणि तो जो पूर्णाचा प्रसाद आहे तो प्रसाद सगळ्यांनी मिळवून खायचा, सगळ्यांनी मिळवून खायचा तो प्रसाद. आणि नंतर अभिषेक तिथं होत असेल तर तिथं करा, नसेल होत तर सरळ घरी. घरी आल्यानंतर काय करायचं? घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण ते जे टाक आहे घरी आणलं त्याला श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करायचा. एक सवाष्ण कुमारिका जीव घालायची. बस एवढ्या गोष्टी करा. आपण कुठेही जातो, कोणत्याही तीर्थक्षेत्री जातो, खास करून माता भगिनींना विनंती आहे, कोणत्याही तीर्थक्षेत्री गेल्यानंतर आपल्या देवघरामध्ये कोणतीही वस्तू आपण आता आणू नका. देवघर हे शोभेचं वस्तू नाही आपलं. आपल्याला कळकळीची विनंती हात जोडून की आपण कुठेही गेला, कोणत्याही तीर्थक्षेत्री गेला तर आपण कोणतीही वस्तू आणू नका. आपण देवाला जातो तर देवाला 10 मिनिटं 5 मिनिटं मन लावून तिथं दर्शन करावं, ना की दुसरीकडे लक्ष द्या. दुसरीकडे लक्ष देऊ नका. दुसऱ्या वस्तूमध्ये काही गरज नाही. आपण मन आपलं शांत ठेवायचं, मन समाधानी पाहिजे. मन समाधानी ठेवून, मन शांत ठेवून, देवाला एकाग्र चित्त होऊन देवीच्या ठिकाणी ओम ऐम रीम क्लीम चामुंडा विच्चे हा मंत्र आपला घरून निघायपासून तर घरी येईपर्यंत ओम ऐम रीम क्लीम चामुंडा विच्चे हा नवार्ण मंत्र कंटिन्यू सुरू पाहिजे. मंत्र जर मंत्र एवढा पॉवरफुल आहे की आपल्या सोबत देवी सोबत असते. आम्हाला तर खूप अनुभव आले, खूप देवी सोबत असते आपल्या, साक्षात्कार देते देवी आपल्याला. कारण की देवीला जर आपण एकदा एका पद्धतीने नेलं आणि एका पद्धतीने वापस आणलं, घरी आल्यानंतर देवघरात अक्षता टाकायची, आंघोळ करायची, देवघरावर अक्षता टाकायच्या, नंतर त्या ठिकाणी करायचं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला असेल मंगळवार शुक्रवार पौर्णिमा काही असेल तेव्हा एक सवाष्ण कुमारिका जीव आला. झालं आपलं हे देवीचा कुलाचार कुलधर्म याप्रमाणे आपला झाला. वर्षातून एकदा जायचं, लग्न ठरलं म्हणून जायचं का? नाही. काही काम झालं म्हणून जायचं का? नाही. वर्षातून एकदा सगळ्या फॅमिलीला सोबत घेऊन जायचं. आपलं काम असेल, आपला जॉब असेल, हे थोडं एक दोन दिवसासाठी सोडा. आपल्याला वर्षभर संरक्षण असतं देवीचं. देवीचं आपण कसं आपल्या आई वडिलांकडे जायलाच पाहिजे. आपली आई आणि वडील म्हणजे आपली देवी आणि खंडोबा. तिथे खंडोबाला जाऊन पण आपण पिवळं पिवळं धोतर असेल याचं प्रसाद असेल तो खंडोबाला दाखवायचा आणि यायचं. जसं आपल्याला जमेल त्याप्रमाणे करायचं. पण जेव्हा आपण कराल त्याची प्रचिती तुम्हाला 100% येईल आणि न होणारे कामं पण होतील. म्हणून सगळ्या समस्यावर आपलं एकच उत्तर आहे, ते म्हणजे आपला देवघर देवारा. आपल्या देवघर देवाराच्या व्यतिरिक्त आपला काहीच नाही. त्याच्याशिवाय दुसरं उत्तरच कोणतं नाही. कारण की कुठं जरी गेले आपण
तर आपल्याला एकच गोष्ट सांगणार आहे, आपली कुलदेवता कुलदेवत कोणती आहे आणि आपला देवघर देवारा तोच जर आपला पक्का असेल, तो जर आपला पाया पक्का असेल, तर आपल्याला पुढं भविष्यात किंवा पुढं कोणतीही काळजी नसती आणि चिंता नसती. म्हणून माझा सांगायचा उद्देश एवढाच आहे की खूप लोकांना आहे, माता भगिनी आहे, त्यांना आपली कुलदेवताच कोणती आहे ते माहीत नाही. म्हणून माझं सांगणं महाराजांच्या इच्छेनुसार हेच आहे की बेसिक लेवल आपली पक्की करा. म्हणून हे आपले कुलदेवतेचे सेवेचे जे व्हिडिओ आहे ते सिरियलनुसार मी घेत आहे, महाराजांच्या इच्छेने. म्हणून जेव्हा पण आपण कोणत्याही तीर्थक्षेत्री जाणार तिथली कोणतीही वस्तू घेऊ नका आणि देवघरामध्ये गर्दी करू नका. आपली कुलदेवता कुलदेवत महाराज बस खूप झालं. कारण की आता आपल्याला बदल करावा लागेल. कारण की उघडा डोळे बघा नीट, आपण जर बदल केला नाही तर घरामध्ये बदल होणार नाही. आणि आपली आपल्याला सांगणं एवढंच आहे की सेवा उपासना नामस्मरण हेच महत्वाचं आहे, बाकीच्या गोष्टी. कारण काय होतं, आपण सेवा उपासना नामस्मरण ह्या गोष्टी सोडल्या आणि बाकीच्या गोष्टीच जास्त करतोय. म्हणून लक्ष द्या आणि ह्या गोष्टी आपण अवश्य करा. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.